महाराष्ट्राला सर्वात मोठं वरदान लाभलंय ते सह्याद्रीच्या रूपात. निसर्गानं आपला खजिनाच जणू महाराष्ट्राला बहाल केलाय. यामध्ये जसे हिरवाईनं गच्च भरलेले पाचू आहेत, तसेच उन्हामध्ये पिवळ्या किरणांनी उभे पुष्करराजासारखे बोडखे डोंगरही आहेत. याच रांगेमध्ये आपली अंगभूत वैशिष्ट्ये जपत भीमाशंकर उभा आहे. एकाच वेळी निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुरेख मिलाप या ठिकाणी बघायला मिळतो. या हिरव्या निसर्गाच्या सौंदर्यात जगाच्या योग्याचं अर्थात शंकराचं स्थान ठेवण्याचं कवित्व निसर्गच करू शकतो. भीमाशंकर, पश्चिम घाटातील कैलास. निसर्गाची मुक्त हस्तानं उधळण केल्यामुळं हा सगळा परिसर मंतरलेला वाटतो. जणू शंकराच्या जटाच जंगलाच्या रूपानं या ठिकाणी वाढतायत. भीमाशंकराच्या ओढीनं श्रद्धाळू येथे येतातच, मात्र निसर्गप्रेमीही या ठिकाणी येतात. ट्रेकर्सना तर भीमाशंकरनं नेहमीच भुरळ घातली आहे. पावसाळ्यामध्ये या भागाला भेट देणं हा एक अवर्णनीय आनंद असतो. प्रचंड कोसळणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे जलप्रवाह आणि आपल्या अंगोपांगी थेंबांचे मोती मिरवणारे जंगल, यामुळे हा परिसर एक अद्भुत रूप घेतो. पण हे सौंदर्य टिपण्यासाठी तरुणाईचा उत्साह मात्र लागतो. पाखरांची किलबिल, खारुताईंचे सरसर झाडावर चढणं आणि हिवाळी गारव्यानं पानांची होणारी सळसळ, पावसाचं डोंगर दऱ्यातून कोसळणारं पाणी, पांढरे शुभ्र नयनरम्य धबधबे यांचा अनुभव घ्यायचा असेल तर या भागाला भेट द्यायला नक्की या. 12 ज्योतिर्लिंगांमधील एक ठिकाण म्हणून भीमाशंकर मंदिराचं महत्व आहे. त्याचबरोबर येथील जंगलाला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं येथील निसर्ग सौंदर्याची आणि येथील नैसर्गिक साधन संपत्तीची जपवणूक झाली आहे. या जंगलामध्ये बिबट्यापासून रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर असे अनेक प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. महाराष्ट्राचं मानचिन्ह असलेली शेकरू ही खार या जंगलामध्ये आढळते. भीमाशंकरला जायचं म्हटलं तर मुंबईहून कल्याण माळशेज आळेफाट्याला जावं लागतं. त्यानंतर उजव्या बाजूला जायला पुणे नाशिक मार्गानं नारायणगावच्या पुढे जाऊन मंचरवरून भीमाशंकरला यावं लागतं. तर नाशिकवरून येणारे पर्यटकही आळेफाटामार्गे पुणे नाशिक मार्गानं येऊन या मार्गाचा वापर करू शकतात. मुंबईहून हे अंतर 250 ते 350 किलोमीटर एवढं आहे, तर पुण्याहून भीमाशंकर 118 किलोमीटर आहे, तर नाशिकवरून 200 किलोमीटरपर्यंत हे अंतर पडतं. मुंबईहून यायला 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड, माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचं, पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगाव मार्गे मंचरला वळायचं, आणि दुसरा मार्ग म्हणजे मुंबई पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्यानं राजगुरुनगर मार्गे मंचर गाठायचं. मंचर भीमाशंकर हे अंतर साधारणतः 60 किलोमीटरचं आहे. तर पुण्याहून भीमाशंकरला जायला प्रत्येकी 1 तासाला शिवाजीनगर बसस्थानकातून एसटी बसही उपलब्ध आहे. तर पुणे नाशिक फाटा भोसरी चाकण मंचर मार्गे खाजगी वाहनं घेऊन आपण भीमाशंकरला जाऊ शकतो. हा मार्ग दाट जंगलाचा आणि निर्जन आहे. कोकणातून भीमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर जवळपास 14 किलोमीटरचं आहे. तर कर्जत मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे, इथून खांडसला जायचं वळण आहे. खांडसहून भीमाशंकरचा ट्रेक साधारणतः 11 किलोमीटरचा खड्या चढणीचा आहे. इथून देखील वर जाणारे 2 मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगरांच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग गणपती घाट या नावाने ओळखला जातो, तर दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगर भटक्यांना परिचित आहे. या मार्गातली 3-4 ठिकाणं अति धोकादायक आहेत.
इथं दोन ठिकाणी कपारीमध्ये शिड्या लावल्या आहेत. ट्रेकिंगची सवय असणाऱ्यांना या साहसी मार्गाने जायला आवडतं. हिरव्या कंच पर्णभारानं लगडलेल्या वृक्षांवर गोड कुंजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचं निरीक्षण करणं हा अद्भुत अनुभव असतो. तर रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटतो. पावसाळ्यामध्ये फेसाळलेले धबधबे वर्षाविहाराचा आनंद देतात. तर येथील नागफणी या उंच शिखराहून आसपासच्या दऱ्याखोऱ्यांचे दिसणारे विहंगम दृश्य मनाला भुरळ पाडतात. तर अशा निसर्गरम्य भीमाशंकरला भेट द्यायला नक्की या. दिनेश बानखेले, सी न्यूज मराठी, भीमाशंकर.